आटपाडीत माजी उपसभापती रुपेश पाटील यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल. महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य वस्त्रदालन उत्सव भाऊ बहिणीच्या नात्यांचा उत्सव रवींद्र वस्त्र निकेतनच्या भरघोस डिस्काउंटचा. खास रक्षाबंधन निमित्त नवनवीन व्हरायटी व छोट्या खरेदीवरही मोठे गिफ्ट. खास रक्षाबंधन निमित्त 22 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंत रक्षाबंधन फेस्टिवल धमाका. 700 रुपयांची ब्रॉकेट कंची साडी फक्त 299 मध्ये. 700 रुपयांचा 3 पीस सिल्क चुडीदार फक्त 349 रुपयात. 599 लहान मुलींचे फ्रॉक 299 रुपयांपासून. 499 कॅज्युअल शर्ट फक्त 249 रुपयात. यासह अन्य आकर्षक ऑफर. एक वेळ अवश्य भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा. आटपाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षा अनिता पाटील यांना उत्तराखंड येथील राज या इन्स्टा अकाउंटवरून अश्लील चॅट करण्यासाठी सागर लाटणे या फेक इन्स्टा अकाउंटवरून माजी उपसभापती रुपेश पाटील यांनी लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केल्याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्याअंतर्गत भारतीय दंड संहिता कलम 354C आणि माहिती तंत्रज्ञान कलम 67 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत अनिता पाटील यांनी आटपाडी इथं पत्रकार परिषद घेत रुपेश पाटील हे नात्यानं भाऊ लागतात, त्यांच्याकडून हे वर्तन योग्य नाही, माझं कोणतंही राजकीय वैर रुपेश पाटील यांच्याशी नाही. यावेळी बोलताना अनिता पाटील यांचे पती विजय पाटील म्हणाले, हा सर्व प्रकार निंदनीय आहे, राजकीय द्वेषापोटी केला असावा. रुपेश पाटील यांना दिनांक 29 रोजी अटक करण्यात आली आहे. याबाबत सर्वत्र खळबळ माजली असून भाजपच्या नेत्यांकडून रुपेश पाटील यांचं समर्थन केलं जात असल्याचा चर्चांना उदाहरण आलंय. मी इंजिनियर अनिता पाटील, उपाध्यक्षा सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अध्यक्षा उन्नती महिला विकास फाउंडेशन आटपाडी. 9 जुलैला माझ्या व्हॉट्सअपवरती एका अननोन नंबरवरून मेसेज आला आणि असे बरेच मेसेज माझ्या व्हॉट्सअपला येत असतात, परंतु त्या मेसेजची सुरुवात नेहमीच जर एखाद्या कार्यकर्त्याची असेल तर ते नेहमी एखाद्या पदाधिकारी असेल आमचे राष्ट्रवादीचे, तर हाई ताई किंवा ताई म्हणून येते, त्यामुळं त्या मेसेजकडे मी दुर्लक्ष केलं. त्यानंतर 1-2-3 मेसेज मला त्याच्यावरून आले म्हणून मी बघितलं हा कोण आहे, तर त्याने त्याचं तो हिंदीत मग बोलत होता आणि मला अश्लील बोलण्याविषयी तो त्याचं त्याच्या बोलण्यावरून वाटत होतं की मी त्याच्याशी बोलावं या अनुषंगाने तो बोलत होता. त्यानंतर मी त्याला कोण आहे हे विचारल्यानंतर मला असा असा तुमचा बोलण्यासाठी नंबर मिळालेला आहे आणि बोला माझ्याशी म्हणून तो मला सांगत होता. त्यानंतर मी त्याला मी कोण आहे तुला माहिती नाही आहे का आणि असल्या कशाला मला मेसेज करतोय म्हणून मी त्याला जेव्हा रागाने बोलायला लागले तर तेव्हा तो घाबरला आणि त्याने ज्याच्या ज्या व्यक्तीकडून ज्या अकाउंटवरून मला माझा नंबर त्याला मिळाला आणि अश्लील गोष्टी बोलण्यासाठी मला हा तुमचा नंबर दिलेला आहे असे मला त्याने सांगितले आणि त्या स्क्रीनशॉट त्याने पाठवला. त्या तो स्क्रीनशॉट ज्या अकाउंटचा होता ज्याचं राज हे आहे raj.iv4797 या अकाउंटवरून त्याला माझा नंबर इन्स्टाच्या अकाउंटवरून त्याला माझा नंबर हा जाणून बुजून देण्यात आला होता आणि त्या चॅटिंगमध्ये असं सांगून तो ज्या व्यक्तीला नंबर मिळाला होता तो व्यक्ती उत्तराखंड उत्तर प्रदेशची आहे आणि तो त्या चॅटिंगमध्ये ज्याने नंबर दिला त्याला म्हणतोय या अकाउंटवाल्याला, अरे ही उपाध्यक्ष आहे ही बोलेल का, तरी तो म्हणतोय हो बोलेल, ही तसलीच आहे, ही त्यातलीच आहे आणि बोलेल म्हणून त्याला सांगण्यात आले. आणि त्याच्यानंतर मग मी हा सगळे स्क्रीनशॉट असतील हा राज IV4797 या अकाउंटची माहिती हे सगळे चॅटिंग वगैरे 11 जुलै 2023 सायबरकडे याची सर्व तक्रार हे सगळे इव्हिडन्स मी सादर केले. त्याच्यानंतर सायबरने याची सगळी शहानिशा केली, हा हे अकाउंट कुणाचे आहे ही सगळी माहिती काढली आणि त्याच्यानंतर 28 तारखेला परवा 28 ऑगस्टला मला मी FIR दाखल केला आटपाडी पोलीस स्टेशनला आणि त्यानंतर जेव्हा आटपाडी पोलीस स्टेशनने ही सगळं या अकाउंटविषयी सगळी माहिती सायबरकडून मागवली, हे अकाउंट कुणाचे आहे, कुणी फेक अकाउंट काढलेलं आहे, मेसेजेस हे कुणी केलेलं आहेत, ही जेव्हा आटपाडी पोलीस स्टेशनने माहिती काढली तेव्हा आटपाडी पोलीस स्टेशनने मला सांगण्यात आलं की भाजपचा माजी उपसभापती राहिलेला पिंपरी या गावचा नागरिक रुपेश पाटील याने हे सर्व केलेले आहे. त्याच्या मोबाईलमधून इव्हिडन्स हे पोलीस स्टेशनला मिळाले, त्याच्या मेल आयडीवरून हा जे अकाउंट काढले ते सगळे OTPs वगैरे हे त्याच्या मोबाईलमध्ये पोलिसांना मिळाले, पोलिसांनी त्याला अटक केली
आणि त्याचा फोन हा जप्त करण्यात आला. तर हे सर्व हे जे मला बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या जे रुपेश पाटील आहेत यांनी हे केलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांना अटक झालेली आहे 354 C. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 नुसार सदस्य सेक्शन 67 नुसार त्याच्यावरती FIR नोंद झालेली आहे, गुन्हा नोंद झालेला आहे, त्याला अटक झालेली आहे. परंतु एक राजकीय त्याने हे का केलं याची मला माहिती नाही. एकतर मी आदरणीय जयंत पाटील साहेबांची कार्यकर्ती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारी म्हणून इथं काम करते, तर मला राजकीयदृष्ट्या बदनाम करण्यासाठी ह्या गोष्टी केल्या गेल्या आहेत का हे असू शकतं. आणि त्याचे आणखी किती फ्रॉड अकाउंट असतील, असे किती अकाउंट असतील ज्या अकाउंटवरून तो अनेक महिलांना मुलींना असे मेसेजेस करून त्यांना त्रास देत असेल, त्यांना बदनाम करत असेल, त्यांचे नंबर व्हायरल करत असेल अशी ही शक्यता असू शकते. त्याचनंतर त्याचबरोबर ज्या ज्या मी या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या ज्या मुलींना महिलांना असे मेसेज आलेले आहेत किंवा जर येत असतील तर त्यांनी तात्काळ सायबरला तक्रार करावी आणि मी अशा महिलांच्या सोबत स्ट्रॉंगपणे उभी आहे हेही मी या माध्यमातून सांगते. आणि हे जे रुपेश पाटील आहे जे भाजपचे उपसभापती म्हणून काम केलेले आहे, तर भाजपच्या नेत्यांनी अशा विकृतींवरती कारवाई करावी किंवा अन्य महिलांना तो अशा प्रकारे त्रास देऊ नये याची काळजी ही भाजपने घ्यावी ही या मी निमित्ताने सांगते. धन्यवाद. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.